ललित पाटील प्रकरणावर सुप्रिया गट आक्रमक झालेला आहे। ससूंच्या बाहेर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। ललित पाटील प्रकरणावरून सुप्रिया गट आक्रमक, ससून रुग्णालयाच्या बाहेर सुप्रिया गटाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। या संदर्भात आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। ब्रजमाफिया ललित पाटील जेव्हापासून ससून रुग्णालयातून पळून गेलेला आहे तेव्हापासून जे आहे ते अनेक राजकीय पक्ष जे आहेत ते भाजप आणि शिंदे सरकारवरती नाराज असं पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधामध्ये जे आहे ते आता साध्या ससूनच्या समोर जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी सुरू असलेली पाहायला मिळते। हे सगळं चित्र आहे ससून रुग्णालयाच्या समोरचं। तिथं आता जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो सुळे गट आहे त्याच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती घोषणाबाजी दिली जाते आणि देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली जाते। या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस दोषी आहेत असं आपल्याला वाटतंय का? त्यांची राजीनाम्याची मागणी राज्याचं गृह मंत्रालय त्यांच्या ताब्यात आहे असं असताना ललित पाटील प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं गेलं याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हेच दोषी आहेत। त्याच्यापुढचं एक कथा असा आहे की जळगावमध्ये एक दिग्गज मंत्री आहे जे आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये आहे। त्यांच्या जवळचा रामेश्वर म्हणून माणूस आहे त्याला उचललं जावं, त्याला अटक करून त्याची नार्को टेस्ट करावी म्हणजे प्रकरण आणखी उजाड देईल। हाच तो रामेश्वरम आहे ज्यांनी ससूनचे डीन, पुणे पोलीस प्रशासन, जेलचं प्रशासन यांच्यावर दबाव आणून ललित पाटीलला मोकळी करून दिली। ललित पाटीलला मुली पुरवणे, त्याला एकूणच 5 तारीख हॉटेलची व्यवस्था करून देणे याच्यामध्ये हा दोषी आहे। काँग्रेस पक्षाकडून गृहमंत्री अशा प्रकारची मागणी केलेली पाहायला मिळते।